hello students we are studying the lesson 1.5 new Joe's project i have explained question number 1st 2nd and 3rd now let us see question number 4 read what tara and her friends are saying mitu says trees give us shade cuckoo says bitu come on up it's fun sitting on the branch Mia says, I love to scratch the bark. Tara says, it's so cool and shady under the tree. Bitu says, this tree trunk is huge. Paddy says, I found an earthworm and a caterpillar. Now, question number 50 is put the following words in alphabetical order. First, words are forehead, eyelid, eyebrow, eyelash, elbow. एल्बो आयब्रो आयलॅश आयलिड फोरहेड सेकंड चीक चीन चेस्ट वेस्ट रिस्ट आन्सर चीक चेस्ट चीन वेस्ट रिस्ट थर्ड फेस हिल हँड नी आर्म अँकल आन्सर इज अँकल आर्म फेस हँड हिल नी फोर टस्क टेल ट्रंक स्टमक बॅक आन्सर बॅक स्टमक टेल ट्रंक टस्क फिफ्थ हॉर्न हूप जॉ हाईंड फ्रंट आन्सर फ्रंट हाईंड हू हॉर्न जॉ सिक्स विस्कर्स मेन पॉ नूज आन्सर मेन नूज फॉ विस्कस कम्प्लीट क्वेश्चन नंबर फिफ्थ इन युअर नोटबुक नाव लेटस्ट सी क्वेश्चन नंबर सिक्स ड्रॉ अ पिक्चर ऑफ एनी बर्ड ऑर ॲनिमल ऑफ युअर चॉईस लेबल इट कोणत्याही एका पक्षाचं किंवा प्राण्याचं चित्र काढा त्याच्या अवयवांना नावे द्या फाइंड वन मोर वर्ड टू डिस्क्राईब इच बॉडी पार्ट यू लेबल तुम्ही नावे दिलेल्या अवयवांचं वर्णन करणारा एक अधिक शब्द जोडा जसं लॉंग व्हिस्कस व्हाईट फेदस एटसेट्रा नऊ डिस्क्राईब युअर बर्ड ऑर ॲनिमल इन थ्री टू फाईव्ह सेंटेन्सेस आता तुमच्या पक्षाचं किंवा प्राण्याचं तीन ते पाच वाक्यात वर्णन करा कम्प्लीट डिस्कशन इन युअर नोटबुक नऊ सी टाईप्स ऑफ सेंटेन्सेस यू नो देअर आर फोर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस फर्स्ट स्टेटमेंट्स ह्यामध्ये विधान केलेले असते जसं धिस इज अ फ्रेंडली डॉग सेकंड क्वेश्चन्स ह्या प्रकारच्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो फॉर एक्झाम्पल इज द टाईम आर यू रेडी देन थर्ड कमांड्स और ऑर्डर्स तर या वाक्यांमधून आज्ञा प्रार्थना विनंती इत्यादी आशय व्यक्त होतात या वाक्यांची सुरुवात बहुधा क्रियापदाने होते फॉर एक्झाम्पल कम हियर एक्स्क्लेमेशन्स अशा प्रकारच्या वाक्यामधून आनंद भीती आश्चर्य खेद इत्यादी भावना व्यक्त केल्या जातात आणि अशी वाक्य हॉट किंवा हाऊने सुरू होऊन शक्यतो शेवटी उद्गारार्थी चिन्ह दिले जाते तीन क्वेश्चन इज फाइंड अँड एक्झाम्पल ऑफ इच टाईप ऑफ सेंटेन्स फ्रॉम न्यूजू स्टोरी न्यूजोच्या गोष्टीतून प्रत्येक प्रकारच्या वाक्याचं एक उदाहरण आपल्याला शोधायचं आहे तर स्टेटमेंट दिस इज माय शोल्डर जॉईंट क्वेश्चन वॉट इज दिस स्ट्रेंज लाईट कमांड ऑर ऑर्डर नाव लुक ॲट मी एक्स्क्लेमेशन ओ यू टू हॅव प्रोजेक्ट तर अशा प्रकारे हे वाक्यांचे